स्वच्छ भारत अभियान व निफाड नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड नगर पंचायतीच्या आरोग्य विभागाकरता 2 ट्रॅक्टर, 2 3-व्हीलर ॲपे, 1 4-व्हीलर टाटा एस व 1 मोबाईल टॉयलेट शासनाच्या निधीमधून मंजूर झाले आहे. सदर मंजूर वाहने दिनांक 11/8/2023 रोजी निफाड शहराच्या नगराध्यक्ष सौ रत्नमाला संपतराव कापसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, मुख्याधिकारी अमोल चौधरी, आरोग्य सभापती श्री साहेबराव बर्डेसर, पाणी पुरवठा सभापती श्री संदीप जेवघाले, बांधकाम सभापती श्री किशोर ढेकले, महिला व बालकल्याण सभापती अरुंधती पवार, नगरसेविका कांताबाई कर्डिले, नगरसेविका कविता धारराव, नगरसेविका शारदा कापसे, नगरसेवक सागर कुंदे, संदीप शिंदे, माजी नगरसेवक देवदत्तभाऊ कापसे, नंदू कापसे, आसिफ पठाण, दीपक गजरे, गौतम ललवाणी, वकील शेख, तसेच नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी व निफाड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.